कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुलांना शाळेत पाठवण्याविषयी पालकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे त्यामुळे एक डिसेंबरपासून शाळा सुरू होणार की नाही याबाबत साशंकता होती मात्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ठरल्यानुसार एक डिसेंबरला शाळा सुरू होतील असं स्पष्ट केलं आहे कोरोनाचा नवा विषाणू ओमिक्रॉननं सध्या संपूर्ण जगभरात दहशत निर्माण केली आहे मागील अनुभव पाहता सर्व देशांनी पूर्व काळजी घेत निर्बंध लावण्यास सुरुवात केली आहे भारतातही केंद्र सरकारनं विदेशी प्रवाशांसाठी नियमावली जाहीर केली असून सर्वतोपरी काळजी घेतली जातीय महाराष्ट्रातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राच्या आदेशाची वाट न पाहता खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे आदेश दिलेत मात्र या सर्व घडामोडींदरम्यान एक डिसेंबरपासून शाळा सुरू होणार असल्यानं पालक चिंतेत होते दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबद्दल महत्वाची माहिती दिली आहे राज्यात ऑमिक्रॉनच्या विषाणूची कुणालाही लागण झालेली नाही त्यामुळे चिंता बाळगण्याची गरज नसल्याचं नामदार टोपे यांनी सांगितलं त्यामुळे एक डिसेंबरपासून ठरल्याप्रमाणे शाळा सुरू होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं राज्यभरातील पहिले ते सातवीच्या शाळा सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचना देण्यात आल्यात यामध्ये दोन विद्यार्थ्यांमध्ये सहा फूट अंतर शाळेत मास्क वापरणं बंधनकारक बायोमेट्रिक पद्धतीचा अवलंब करू नये शाळेत गर्दी होणार नाही असे उपक्रम खेळ किंवा समूह प्रार्थना टाळाव्यात असं स्पष्ट करण्यात आलंय